राहुल येते काके आधी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत, म्हणजे तर तुम्ही बघताय त्या जे तुम्हाला हिरव्या रंगाच्या दिसत आहेत त्या हिरव्या रंगाच्याच असतात. गोव्यात याला शिनाने म्हणतात आणि कोकणात याला शिलई किंवा काकया म्हणतात. तुमच्या गावात याला नक्की काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ अजूनपर्यंत जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण हे धुवून घेतलेले काकया आपण चुलीवरती ठेवायचे आहेत आणि त्याच्यात स्वच्छ पाणी टाकायचं आहे पुन्हा एकदा, म्हणजे जेणेकरून ते आपण उकडून घ्यायचे आहेत आणि उकडल्यावरती त्यांचे जे शेल असतात ते ओपन होतात आणि त्याच्या आतलं जे मास्ट आहे मसल त्याला मास्ट म्हणतात ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, उकडल्यानंतर हे असे शेल ओपन झाले आहेत आणि येल्लो कलरचं आहे ना हे आहे मास्ट. आता याच्यावर जे जमलेलं आहे थर, हा थर हा एक कालवांचा थर आहे, म्हणजे जसं तुम्ही बघता समुद्रामध्ये जे आपल्या खडकाला कालवं लागलेली असतात तसंच या काकयांवरती सुद्धा कालवं लागलेली आहेत. आता आज आपण बनवणार आहोत काकयांचं सुकं, म्हणजे जसं तुम्ही चिकनचं सुकं असं मटणाचं सुकं असं तसं आज आपण बघणार आहोत कोलंबीचं सुकं पण असतं, तसं आज आपण बघूया काकयांचं सुकं.